उदाहरण क्रमांक चार पाहूया. चौकोनातील संख्या शोधताना चौकटीतील संख्या नीट वाचायला शिका. साधारणपणे 11-15 आणि दरम्यान येणारे 338, 13-10 दरम्यान 392 आणि प्रश्नचिन्ह 16 दरम्यान 450, म्हणजे मधला जो 2 नंबरची उभी ओळ आहे ती 3 अंकी आहे आणि कडेचे 2 स्तंभ 2 अंकी आहेत. अशावेळी पर्याय नीट वाचा. तो पर्याय सगळे 2 अंकी एकच 16, 14, 17 आणि 11 अगदी 10 ते 20 यांच्या दरम्यानचे पर्याय आहेत. आणि मग वाचल्यावर तुम्हाला हे नक्की कळावं की आपल्याला उदाहरण सोडवताना नेमकं येणारं उत्तर हे 2 अंकी येणार आहे इथं. जसं इकडं पहा 11, 15, 18, 10, 16 आणि इथं येणार अंक एक तर 11, 17, 14 किंवा 16 येईल हे सगळ्यांना कळावं. आता 2 पर्याय तर लगेच जातात हे समजावून घ्या नीटनेटकं. पहा कसं आहे ते. साधारणपणे 338 ही 3 अंकी संख्या आहे आणि या 3 अंकी संख्येला बनवताना ज्या संख्यांचा विचार केला आहे किंवा ज्या संबंधित संख्या आहेत त्या आहेत 11 आणि 15. तर आपण उदाहरण सोडवताना समजावून घ्या की 11 आणि 15 या 2 अंकांचा 338 सहसंबंध काय आहे हे तुम्हाला शोधायचे. तो सहसंबंध खालच्या 18, 10, 392 लागू होतोय. झालाच तो लागू तर मग त्या सहसंबंधानं तिसरं उत्तर आपण शोधा. तर 11 आणि 15 यांचा गुणाकार केला तर 5 एक 5 आणि 11 आणि 15 गुणाकार 300 वर येणार नाही. सगळ्यांना समजावू. अगदी 100 थोडासा जास्त असेल तो 150 जवळपास आणि मग उत्तर तर 300 पुढे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, निस्ता गुणाकार करून चालणार नाही. एखाद्याची दुप्पट केली 22 येईल. 15 गुणिले 20 तर 20 ने 15 गुणलं तर 15 दुणे 30 साधारण 22 आणि 5 जर घेतले तर 5 दुणे 10 उत्तर येतं नाही जमत. 15 दुप्पट केली तर 30 उत्तर येईल. 3 1 0 1 1 उत्तर येईल नाही जमत. अशा वेळी मग तुम्हाला अनेक पर्याय येतात. जसं 11 आणि 15 बेरीज करा किती उत्तर येते पहा. 26. 6 कुठं 26 पाढा जर मोजला तुम्ही तर 8 उत्तर येईल का. तर 6 8 कुठे येतात पहा. सावित्रिक 18 म्हणजे याला जर 3 गुणलं तर उत्तर सावित्रिक 18 चालेल. 3 2 6 1 7 खूप कमी येत आहे. मग मी विचार केला की याला निस्त्या 3 गुणून चालणार नाही पण एकक स्थाने 3 असणारा पुढचा अंक येईल 13 जो याच्या निम्मा आहे. गुणून पहा तुम्ही. गुणल्यावर तुमचं उत्तर येईल 63 78 44 7 13 2 26 आणि 26 7 33 म्हणजे तुमचं उत्तर तुम्हाला मिळाले. असं तार्किक विचार करायला तुम्ही हळूहळू शिकला की मग तपासून पाहा. प्रत्येक वेळी वेगळे नियम आहेत, एकाच नियमाचं गणित येणार नाही, त्यामुळे थोडा विचार करा. आता पाहूया दुसऱ्या गटाला हा नियम लागू होतोय का. संख्या आहेत 18 आणि 10 बेरीज करा उत्तर येईल 28 आणि 13 16 निम्मे म्हणजे याच्या निम्मा जर अंक घेतला 14 तर तुमचं उत्तर बरोबर 392 ते खात्री करून पहा. म्हणजे आपण बेरीज करतोय जे उत्तर येईल त्याच्या त्याला 2 भागतोय. म्हणजे इथं 28/2 याचं उत्तर 14 येतंय ते तुम्ही इथं घेतले पहा. इथं 26/2 याचं उत्तर 13 येतंय ते इथं मांडलेले इथं घेतले. तसंच तुम्ही आता पुढच्या पायरीला काम करा. प्रश्नचिन्हाच्या जाणी एक्स माना. 1 + 16 याची बेरीज केली उत्तर सापडलं. आता आलेल्या उत्तराला 2 भागा. भागले मी आणि या दोघांचा गुणाकार करा तर गुणाकार येईल 1 + 16 × 1 + 16/2 आणि यांचा गुणाकार केल्यावर मिळणार उत्तर आहे 450. हे भागिले 2 इकडे जाऊन गुणिले होतील. उत्तर येईल 1 + 16 2 वेळा आहेत. समान संख्यांचा गुणाकार म्हणजे वर्ग होईल आणि 450 गुणलं की 900 उत्तर येईल. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर उत्तर येईल 1 + 16 म्हणजे 30. हे 16 तिकडे जाऊन वजा करा उत्तर येईल 30 मधून 16 जर गेले तर तुमच्या ध्यानात येईल किती उरत आहेत ते पहा. म्हणजे साधारणपणे तुम्हाला या गोष्टीचा अंदाज बांधता यावा की मला या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 1 + 16 याला गुणायचंय मला 1 + 16/2 आणि माझं उत्तर येणार आहे 450. आता 2 इकडं 2 वेळा एकाच समान संख्येचा गुणाकार आहे म्हणजे वर्ग येईल सगळ्यांना कळावं.
आणि इथं गुणाकार केल्यावर उत्तर येईल 900. म्हणजे ज्यावेळी तुम्ही उदाहरण सोडवाल वर्गमूळ घेऊन, त्यावेळी उत्तर येईल 1 + 16 म्हणजे 30. आपण ऋण वर्गमूळाचा विचार इथं केलेला नाही आहे, आणि वजाबाकी केली तर 30 मधून 16 गेले 14 उत्तर येईल, जो तुमचा पर्याय 3 आहे.